गणपतीच्या आगमनासोबतच वेद लागतात ते गौरायचे. गणपती कारखान्यांच्या तुलनेमध्ये गौरी मुखवट्यांचे कारखाने कमी दिसतात. मात्र सांगलीचा अरविंद तोगरे हा हरहुन्नरी कलाकार शहरातील वाढती मागणी पूर्ण करतोय. त्याच्या ओम आर्ट्सच्या मुखवट्यांना तर अमेरिकेतून देखील मोठी मागणी आहे. सांगलीच्या ओम आर्ट्स कार्यशाळेत 12 महिने केवळ गौराईच घडवल्या जातात. गणपती बाप्पा पाठोपाठ येणारी माहेरवाशीण गौराई महिलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. तिच्या सरबराईसाठी महिला वर्ग सज्ज असतो. म्हणूनच गौराईचं नाक, जीवणी, डोळे, भुवया, केशसंभार, दागिने अशा प्रत्येक गोष्टीवर विशेष मेहनत घेतली जाते. ओम आर्ट्सकडे गौराईचे जवळपास 10 प्रकारचे मुखवटे आहेत. तर यावर्षी 3 नवीन प्रकारचे मुखवटे त्यांनी बाजारात आणलेत. गौराईचं सोज्वळ, सात्विक, सालस रूप हेच ओम आर्ट्सचं बलस्थान आहे. ओम आर्ट्सचे तोगडे कुटुंबीय गेली 50 वर्ष ही कला जोपासतायत. गौरीचं मुखवट्याचं म्हणणं आता आम्ही बॉडी प्रमाणेच गौरीचे मुखवटे बनवलेत जे त्याच्यावरती मॅच होतात आणि त्याच पद्धतीनं आम्ही दरवर्षी बनवतोय. ह्यावर्षीचं आमचं हे स्पेशालिटी आहे. याचा जो रंगसंगती आम्ही करतो तर त्याच्यामध्ये कस्तुरी हा कलर स्पेशली वापरला जातो जो सगळ्या महिलांच्या आणि पूर्ण महाराष्ट्रांच्या पसंतीला उतरतोय. कला ही ईश्वराची देणगी असते. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे असं म्हटलं जातं ते ओघीच नाही. अरविंद तोगरे यांच्या कलाकुसरीकडे पाहिल्यानंतर त्याचीच प्रचिती येते. रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली.